नमस्कार वैश्वज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण चकली बनवणार आहोत दिवाळीचा दुसरा फराळ बनवते मी इथे तीही आपण मस्त अशी तांदळापासून बनवणार आहोत म्हणजे तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत त्यासाठी काय केलेलं आहे पहिले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे जे आपली भाजलेली जाण्याची डाळ असते ना जी आपण चिवड्यामध्ये वगैरे वापरतो ती घेतलेली आहे दीड वाटी एका वाटीच्या प्रमाणानेच आपण ही बनवणार आहोत छान क्रिस्पी होते त्यासाठी दीड वाटी डाळ घेतलेली आहे ती मिक्सरमध्ये छान पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर आपण हिला चाळून घ्यायची आहे सगळं त्यानंतर त्याच वाटी ज्यायच्याने आपण तीन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जो आपलं नॉर्मल घरातलं असेल किंवा आपण विकत चाललात तरीही चालेल मी घरातलंच घेतलेलं आहे छान ते पण चाळून घेऊया जेणेकरून काही जाडसर वगैरे असेल तर आपलं निघून जातं व्यवस्थित मी त्याच्यानंतर त्याचं टाकलेलं आहे मस्त असं लाल तिखट जे काश्मीरी लाल ती मिरची पावडर आहे ती आहे जास्त तिखटही नाही पण कलरही छान येतो त्यानंतर ध हळद टाकलेली आहे थोडीशी धन्याची पूड टाकलेली आहे त्यानंतर ओवा घेतलेला आहे हातावर मस्त चुरून टाकायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो त्यानंतर सफेद तीळ टाकलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे आता सगळे जिन्नस पहिले आपण मी आता चमच्या नाही पहिले ते व्यवस्थित मिक्स करते छान एकजीव करून घेते जेथे कुठे म्हणजे आता पी आता मी पीठ तर आपण चाळून घेतलेलंच आहे पण आपले मसाल्यांच्या कुठे गुठळ्या वगैरे असतील तर त्या आपल्या छान मोडल्या जातात त्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपण गरम पाणी थंड पाणी कुठेच वापरायचं नाही आहे मी इथे गरम पाण्याचंच चांगलं गरम पाणी करून घेतलेलं आहे आता लगेच आपण गरम पाण्यात हात घालू शकत नाही ना त्याच्यामुळे चमच्याच्या ह्याच्यानेच आपण पहिले मिक्स करायचं आहे लागेल तसं गरम पाणी टाकायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे पीठ आपण कणकेचं पीठ मळतो तसं हे की एकदम सॉफ्टही नाही करायचं आहे आणि एकदम घट्टसारंही मळायचं नाही आहे मिडियम ह्याच्यामध्येच आपण पीठ मळून घेणार आहोत थोडंसं हाताला सोसेल असं वाटलं की आपण छान चमचा काजून काढून टाकायचं बाजूला आणि त्याच्यानंतर हाताने मळायला सुरुवात करायची इथे बघा मस्त मळून झालेलं आहे ना घट्ट ना पातळ असं आपण पीठ इथे तयार करून घेतलेलं आहे आणि छान कलरही आला आहे कश्मीरी लाल मिर्च टाकली ना की त्याच्यामुळे असं एक असतं की छान दिसायला मस्त वाटतात आता ह्याला आपण रेस्ट देऊया आणि झाकण ठेवूया इथे पंधरा ते वीस मिनटं मी इथे रेस्ट दिलेली आहे त्याच्यानंतर आता आपण करायला घेऊया यातलं तर एक पोषण घ्यायचं आहे पाहिजे तर तुम्ही सगळंच मळून ठेवा थोडंसं कारण का नाही म्हटलं तरी पीठ सुकत जातं त्याच्यामुळे कितीही झाकून ठेवलं वगैरे तरी मी इथे थोडंसं एकदा मळून घेतलेलं आहे त्यातलं एक पोषण आपल्या म्हणजे एक एकदा साच्यामध्ये जेवढं टाकता येईल ना तेवढं पोषण घ्यायचं आहे चांगलं मळायचं आहे एखाद मिनिटभर मस्त असं मऊसूद व्हायला पाहिजे छान गोळा व्हायला पाहिजे त्याचा अशा पद्धतीने आपण त्याला मळून घेणार आहोत बघा किती मी दाखवते तसं मस्त असं मळून घेतलं ना की व्यवस्थित जातात आणि कुठेही म्हणजे नंतर अधिक घट्ट असं असं पाहिजे ना त्याचा गोळा जेणेकरून त्याच्यामध्ये कुठेही एअर बबल्स वगैरे राहणार नाही आता इथे मस्त साचा घेतलेला आहे साच्यावर तेल लावलेलं आहे तेल थोडंसं जरा जास्तच झालं आणि त्याच्या झाकणालाही आपण लावून घ्यायचं आहे तेल झाकण जाकन म्हणजे झाकण्या जो अतून जो आपण पॅक करून जे जा दाबला जातो ना प्रेशर देतो तो याच्याला पण तेल लावायचं आहे थोडंसं आणि पीठ इथे मी मस्त दाबून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण झाकण लावूया आणि इथे चकल्या काढायला सुरुवात करूया तोपर्यंत साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल जरा गरम होते चांगलं एकदम गॅसची फ्लेम मोठी नाही ठेवायची आहे मिडीयम ह्याच्यावरच आपण तेल गरम होऊ द्यायचं तोपर्यंत आपण इथे चकल्या पाडून घेऊ शकतो इथे बघा थोडंसं तेल जरा जास्त झालं ना साच्यामध्ये पडलं त्याच्यामुळे ते साईडला पडते बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि इथे मस्त आपल्या जेवढ्या छोट्या मोठ्या तुम्हाला केवढ्या साईजच्या पाहिजे ना तशा इथे घट्टस तशा चकल्या आपण काढून घ्यायच्या आहेत म्हणजे पाडायच्या आहेत साच्यातून जास्तही एकदम पाडून ठेवायचे नाही आहे चकल्या नाहीतर मग त्या सुकत जाणार आणि मग नंतर तेलात टाकल्यावर नंतर तुटतात वगैरे त्याच्यामुळे जेवढ्या आता कढईत बघा राहतील ना तेवढ्याच मी पाडणार आहे आणि नंतर आपण बाकीचं साच्यात तसंच काढून घ्यायचा थोडंसं उलटं फिरवलं ना की तर पंप काय साच्यातून बाहेर येणार नाही पीठ कोणतंही जरासुद्धा आणि इथे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकते चकल्या इथे आणि जरा थोडीशी मोठी साईज ठेवलेली आहे मी इथे एका टाईमला चार चारच चकल्या टाकते आणि छान तळ टाकल्या टाकल्या ही लगेच हलवायच्या नाहीत छान तळून घ्यायच्या आहे इथे लो टू मिडियम फ्लेमवर आपण चकली मस्त अशी तळून घ्यायची खरपूस सोयीपर्यंत छान म्हणजे भा जास्त ही गॅसची फ्लेम मोठी गेलात तर बाहेरून ती शेकेल आणि आतून शेकणार नाही त्यासाठी इथे गॅसची फ्लेम लोच ठेवायची लो टू मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत क्रिस्पी होईपर्यंत बघा इथे कलर किती सुंदर आलेला आहे आता इथे काढून घेते आणि छान निथळून वगैरे सगळ्या मी चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत ह्याचं फायनल लुक बघा मस्त एकसारख्या अशा छान आपल्या कुठेही बघा म्हणजे असं तुटलेल्या वाटत नाही किंवा करपलेल्याही नाही आहेत आणि छान एकसारख्या आलेल्या आहेत चकल्या इथे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू